राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद हे पवार साहेबांच्या शिवाय हे बघण्याची ताकद आमच्यात नाही, म्हणून आम्ही कधीच शरद पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, दादा असतील, सुप्रियाताई असतील, प्रफुल्लभाई असतील, सगळ्या ज्येष्ठ नेते मंडळाच्या समोर आम्ही कधी बोलत नाही, पण आज आम्ही आम्हाला जी काही आमची मागणी होती ती आम्ही पवार साहेबांनी दादा जयंत पाटील साहेब ताई यायच्या अगोदर रोहित दादा फोनवर देखील आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही थांबा मी जरा विचार करतो, पण आमची ऐकायची मानसिकता नव्हती, पण कुठेतरी साहेबांच्या मनात भावना होती की एवढा मोठा निर्णय घेतल्याच्या नंतर सगळ्यांचं म्हणण्याला 2-3 दिवस विचार करायला साहेबांनी वेळ मागितला, तर ते साहजिक आहे. एवढा मोठा निर्णय घेताना साहेबांनी विचार केला असेल आणि आता तो निर्णय परत घ्यायचा असला किंवा त्याच्यावर विचार साहेब करतीलच निश्चितपणानं, आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून खात्री की ते सकारात्मक विचार करतील, आणि म्हणून एवढ्या मोठ्या नेत्याला 2-3 दिवस विचार करायला देणं एक कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्य आहे, पण आम्ही बाकीच्या गोष्टीत कोणते हट्ट करणार नाही. आम्हाला स्वतःला काही पाहिजे याच्यासाठी आम्ही असा हट्ट करणार नाही, पण शरद पवार साहेबांनी या पदावर राहावं म्हणून आम्ही हट्ट करणार. 5 तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे, जर 6 तारखेपर्यंत पवार साहेबांचा निर्णय सकारात्मक आला नाही तर परत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक असो, विद्यार्थी असो, महिला असो, युवती असो, या सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी परत एकदा आमरण उपोषणाची सुरुवात करणार. नवीन नेतृत्व जे आहे त्यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्यामध्ये काही लोक